शिवसेना पूर्व सहसंपर्क प्रमुख नरेश डहारी इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस विश्रांति गृह में लिया, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत में कहा कि कुछ लोगों ने शिवसेना खत्म करने के लिए लगे हैं, जिससे शिवसेना प्रमुख साहब ध्यान दें कि भंडारा जिले में क्या हो रहा है। आने वाले चुनाव में पक्ष में कार्य करने वाले स्थानीय उम्मीदवार को ही टिकट मिलना चाहिए। दिनांक 21 तारखेला सामना दैनिक पेपर मध्ये भंडारा जिल्ह्यातील 5 पदाधिकाऱ्यांना स्थगिती देण्याचे आदेश भंडारा जिल्ह्यातील शिवसेना उभाटा पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी व्हॉट्सअपवर अशा प्रकारची बातमी दिली। त्याच्यामुळे मला असं वाटतं का 1985-86 विद्यार्थी दशेपासून तर पॅरेंट्स बॉडीचे म्हणजे आजपर्यंत आम्ही शिवसेनेचा मधातले 5-6 वर्ष जर बाहेर काढले तर आम्ही शिवसेनेचं काम करून राहिलो। 40 आमदार फुटल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून मेसेज आला का आता परत आपण जुन्या घरी या। कुठंतरी आमचे राजनीतिक गुरु हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आमचे गुरु असल्यामुळे आणि त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला वाटलं की शिवसेना पक्ष प्रमुख हे अडचणीत आहेत, म्हणून आम्ही राष्ट्रवादी सोडून आम्ही पुन्हा शिवसेनेकडे आलो। 8-10 महिने आम्ही जिल्हा प्रमुख मला माहीत म्हणजे मला त्यांनी दिलं आणि जिल्हा प्रमुख दिल्याबरोबर भंडारा जिल्ह्याचा दौरा करून जवळजवळ 3,100 शपथपत्र पक्षाला अर्जंट बनवून दिले, 18,000 प्राथमिक सदस्य बनवून दिले। पक्षाने अंधारे मॅडमचा भंडारा जिल्ह्यामध्ये होऊ द्या चर्चा अशा प्रकारचा कार्यक्रम दिला, त्याला सुद्धा हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आले आणि तो कार्यक्रम सुद्धा आम्ही सक्सेस केला। त्याच्यानंतर नागपूरचा उद्धव साहेबांचा म्हणजे आघाडीचा कार्यक्रम जो होता त्याला सुद्धा चांगले लोक भंडारा जिल्ह्यामधून आम्ही पाठवले आणि अरविंदजी सावंत म्हणजे जे जे पक्षाने आम्हाला काम दिलं ते चोख आम्ही पार पडून पक्षाला समोर नेण्याचं आणि पक्ष बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं। परंतु अचानक संपर्क प्रमुख भंडाऱ्याचे बदलले आणि श्री खोपळे या ठिकाणी आले आणि पहिली मीटिंग फार चांगली मोठी झाली आणि त्या दिवशी ते म्हणाले का नरेशजी ढारे तुमच्या विरोधामध्ये माझ्याकडे तक्रार आहे। म्हटलं कशाची, तर म्हणे तुम्ही भोंडेकरबरोबर मिळला आणि त्याच्या घरी जाऊन मीटिंग घेता। तर माझा डोका एकदम सनकला आणि त्या दिवशी त्याच्याबरोबर आमच्या 2-2 गोष्टी झाल्या। मी तेव्हाच म्हटलं का हा शिवसेनेच्या विचाराचा नाही आहे। मला असं म्हणावंसं आहे की वर्षोनुवर्ष शिवसेनेसाठी कार्य करणारा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आमची भंडारा जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि एखादा मुंबईवरून आला ज्याला शिवसेनेची संस्कृती मालूम नाही, पहिल्यांदा काँग्रेसमध्ये काम केलं, नंतर बीजेपीमध्ये काम केलं आणि पुन्हा या ठिकाणी इथं आल्यावर एक मोठा पद त्यांना मिळाला आणि अशा प्रकारची भाषा करणे हा मला योग्य वाटलं नाही। 6 तारखेला सुद्धा पौनीमध्ये अशा प्रकारची मीटिंग BLO ची त्या ठिकाणी होती आणि ते मला बोलवत नाही, परंतु मी अचानक गेलो यांच्याबरोबर आणि मीटिंगमध्ये नव्हतोच मी, परंतु त्या ठिकाणी 4 उमेदवार शिवसेनेचे असताना कुठेतरी एका उमेदवाराला त्यांनी म्हटलं का हा पार्टीचा नरेंद्र पहाळेंनी डिक्लेअर केलेला उमेदवार आहे आणि असा बोलल्याबरोबर हे 3 उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे तो अजून डिक्लेअर झाला नाही, तुम्ही असे कसे म्हणता? नाही, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख माननीय जाधव साहेबांचा आदेश आहे, पण आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही वर्षोनुवर्ष काम केलं, जोपर्यंत सामन्यामध्ये हे यादी येत नाही किंवा शिवसेना प्रमुख पहिल्यांदा डिक्लेअर करत होते, आता माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब डिक्लेअर करतात, आता त्यांनी याला अधिकार दिलं का त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कुठंतरी हा सुपारीबाज संपर्क प्रमुख अशा प्रकारचा भंडारा जिल्ह्यामध्ये वादंग निर्माण करून शिवसेना पक्षाला कमकुवत करण्याचा पाप करत आहे असं मला वाटते, कारण आम्ही वर्षोनुवर्ष काम केलं तर अशी पद्धतच नाही शिवसेनेमध्ये आणि अशा प्रकारची या नवीन पद्धतीने कुठेतरी संघटनेमध्ये झगडा लावण्याचा हा काम करत असेल तर आम्हाला बरोबर येता येता त्यांनी माझ्या विरोधात खोटी तक्रार केली, मला बदलवलं, त्याच्यानंतर पौनीच्या तालुका प्रमुख काटेखायला बदलवलं, त्याच्यानंतर भंडाऱ्याचा तालुका प्रमुख बदलवलं, त्याच्यानंतर जेवढे या विधानसभेचे विभाग प्रमुख होते उपविभाग त्यांना बदलवलं, म्हणजे तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरच समजा बदलवत असाल तर पक्षाचं काम कोण करेल? तुम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी दुपळी माजवली आणि प्रत्येक वेळेस आम्ही जवळजवळ 1 वर्ष माननीय उद्धव साहेबांना वेळ मागितलं, त्यांना तक्रारी अनेक केल्या का हा माणूस बरोबर नाहीये, यांना कुठंतरी पहा, याची चौकशी करा,
पण पक्षाच्या नेत्यांनी अजून अशा प्रकारचा विषय न केल्यामुळे पुन्हा त्याची डेअरिंग वाढली आणि तो आमच्यापर्यंत आता आला ना, आम्हालाही आता पदमुक्त केलं त्याच्या इशाऱ्यावर, तर हा पक्षामध्ये काय चालू आहे कुठंतरी असा वाटते आम्हाला। आणि म्हणून जुने जेवढे काही लोक आहेत जे पक्षाचे चांगले काम करतात त्यांना जर पक्ष अशा प्रकारचा बाजूला करत असेल तर पूर्व विदर्भामध्ये आज पक्षाची जी परिस्थिती आहे हे आम्हाला बरोबर वाटत नाही। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे उद्धव साहेबांना, ते आमचे नेते आहेत, की त्यांनी ह्या भंडारा जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करून आपले निरीक्षक पाठवून शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक किंवा त्यांना मानणाऱ्या लोकाधिकार समितीच्या लोकांना पाठवून या ठिकाणची परिस्थिती संपूर्णपणे अभ्यास करून पुन्हा या ठिकाणी निर्णय घ्यावा, ही एवढीच आमची नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।